सो महागौरव सोहळा आणि या महागौरव सोहळ्यामध्ये प्रार्थना आलेली, खूप खूप स्वागत आहे. खूप छान दिसते. थँक्यू सो मच. आणि मला असं काय आजचं लुकबद्दल काय सांगशील? सो शक्ती जी माझी स्टायलिस्ट आहे, तिने मला सांगितलं की मॅम आपने बहुत बार आहे ना गाऊन और ये सभी पहना है, तर आज पहिल्यांदा तुम्ही, आणि मी आय थिंक साडी नेसून असं पहिल्यांदा कुठलं रेड कार्पेट करते, सो या म्हणून आज ठरवलं साडी नेस. कारण की नेहा पण आता सेटल डाऊन होते तिच्या आयुष्यात, म्हणून आज मला पण जरा असं साडीवाडी नेसायला पाहिजे. मला असं आठवतं पहिला झीचा म्हणजे प्रोजेक्ट कोणता होता आणि त्या इमोशनल आठवणी. जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा झीची फिल्म होती, माझी पहिली फिल्म झीची, माझा पहिला शो झीचा, माझा मराठी पहिला शो झीचा. सो सुरुवात सगळी झीनेच झाली आहे. सो झीकडनंच जे फेम मिळालं आहे, जे नाव मिळालं आहे, ते झीकडनंच मिळालं आहे आय थिंक. पण पहिला शूटिंगचा पहिला दिवस झीवरच आठवतं? मी MFK अवॉर्डचं रेड कार्पेट केलं होतं फर्स्ट टाईम, मला आठवते. तेव्हा माझं असं असोसिएशन झीबरोबर झालं होतं, तेव्हा मी पवित्रिष्ठा करत होते पण फिल्म्स केलेल्या नव्हत्या आणि अँकरिंग करायचं होतं आणि रेड कार्पेट म्हणजे. आणि जसं आत्ता तू इथे उभी राहून, तसं मी इतकी एकतर नवीन, त्यात सगळ्यांची नावं, त्यात सगळ्यांना प्रश्न विचारायचे, माझी वाट लागली जरी मी रेड कार्पेट करत होती तरी. सो या दॅट वॉज माय फर्स्ट रेड कार्पेट इव्हेंट. बरं, एवढे सगळे सिनेमे झीचे आहेत, सो माझ्या मते ऑलमोस्ट सगळेच पाहिले असतील. पण मला एक विचारायचं आहे, असा कोणता सिनेमा आहे ज्याच्यामुळे तुला असं वाटतं की हो ह्याचा पार्ट टू झाला तर नक्कीच मला आवर्जून मी स्वतः असेन याच्यामध्ये? पार्ट टू तर नाही माहिती, पण पार्ट वनमध्ये मला हवं होतं मी असावी, पण तेव्हा मी खूपच नवीन होती इंडस्ट्रीत, दुनियादारी. आणि त्यानंतर ऑफकोर्स सैराट अगेन अ फिल्म ज्याच्या, एलिझाबेथ एकादशी माझी फेवरेट फिल्म. आणि मी आत्तापर्यंत 10 वर्षापासून काम करते आहे, मी खूप फिल्म्स केल्या पण माझी एकही फिल्म झीची नसल्यामुळे मला खूप दुःख आहे. फक्त जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा ती एकच फिल्म होती, त्यामुळे होपफुली आता पुढे. संजय दादा आलेले तिथे, तर दुनियादारी पार्ट टू काढायला हरकत? संजय दादा म्हणा आता तेरी एज नाही रही असं म्हणते ते, मला यू नाही बनव. सो मम्मा झाली आहे मायरा? हो ना, बघ ना, सगळ्यांना असं वाटायला लागलं आता मायराची आई आहे म्हणजे आता ही सगळे आईवाले रोलच करेल, पण अजून मी खऱ्या आयुष्यात नाही हो आई. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.